भारतीय प्रसारणाचा आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचा आज 92वा वर्धापन दिन. आकाशवाणीची पूर्वपीठिका, माध्यम विकास, प्रसारण क्षेत्रातली वेगवेगळी स्थित्यंतरं, आकाशवाणीची देशातली व्याप्ती, माध्यम म्हणून शक्तीस्थळ याविषयी अधिक चर्चा करण्या तज्ज्ञ डॉक्टर विश्वास मेहेंदळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. विश्वासराव नमस्कार. 9:30 बातमीपत्रात स्वागत. ज्या माध्यमातून आज आम्ही आकाशवाणीबद्दल तुमच्याशी बोलणार आहोत ते माध्यम आणि आकाशवाणी या दोन्ही माध्यमांशी विश्वासराव तुमचा खूप जवळचा संबंध आहे. या दोन्ही माध्यमांना तुम्ही मोठं होताना पाहिलं आहे. देशातल्या 97% जनतेपर्यंत विश्वासराव आकाशवाणी पोहोचली. या माध्यमाचा आरंभीचा प्रवास कसा होता याबद्दल आम्हाला सांगा. मला सुरुवातीला एक गोष्ट आज सांगितली पाहिजे या कर्नाटकच्या पार्श्वभूमीवरती की सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी आपली विश्वासार्हता कुठल्याही परिस्थितीमध्ये एक कणभर देखील ढळू दिलेली नाही. आणि त्यामुळे आज जी आकाशवाणी इतकी वर्ष सातत्यानं लोकांच्या मनामध्ये रुंजी घालते आहे किंवा दूरदर्शन रुंजी घालते आहे त्याचं ते प्रमुख कारण आहे, विश्वासार्हता. आणि फालतू उगीच नाट्यीकरण ज्याला म्हणतात, जोरात काहीतरी सांगणं, आरडाओरडा करून सांगणं, इतके मिले अमकं झालं असं काही नाही आहे. त्याच्यामुळे बातमी 47 मरोत नाही तर 48 मरोत, ती मेल्याची दुःखद बातमी ही त्याच अंतःकरणाने वाचायची असते ही भूमिका रेडिओनी पहिल्यापासून घेतलेली आहे. बरोबर. आपला मुद्दा असा होता की या माध्यमाचा जो सुरुवातीचा प्रवास होता की एका खासगी कंपनीने मुंबईत केंद्र सुरू केलं, मग ते कालांतराने बंद पडलं, त्याच्याबद्दल सुरुवातीला पोस्ट खात्याकडे हे डिपार्टमेंट होतं, कम्युनिकेशन डिपार्टमेंटकडे. त्याच्यानंतर INB हे स्वतंत्र माध्यम निर्माण झालं आणि 1957 आसपास आकाशवाणी हे नाव त्याला दिलं गेलं. आता या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या दृष्टीने महत्वाचा भाग होता तो हा की आकाशवाणीनं गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम दिले, मग वैज्ञानिक दृष्टी असेल, शेतीविषयीचे कार्यक्रम असतील, त्यांचा स्पॉटलाईट नावाचा जो कार्यक्रम आहे, जे एडिटोरियल आहे त्यांच्या दृष्टीने, हे कार्यक्रम आज गेले कित्येक वर्ष चालू आहेत. आणि त्याचं एक प्रमुख कारण आहे, त्याची विश्वासार्हतेशी गाठ घातलेली आहे की काहीतरी खोटं सांगायचं, अंधश्रद्धेचं काहीतरी करून दाखवायचं वगैरे असलं प्रकार झालेला नाही. त्यामुळे माध्यमांचा जो विकास हळूहळू होत गेला त्याला ही बेसिक कारण आहेत असं श्रीराम मला वाटतं. बदलत्या काळानुसार आकाशवाणी बदलली, आणखीनही कोणते बदल नव्या काळानुसार या माध्यमात होणं अपेक्षित आहे? मला वाटतं सरकारचं अलीकडचं जे धोरण आहे तरुणांच्या बद्दलचं, विशेषतः की कौशल्य निर्माण झालं पाहिजे प्रत्येक तरुणामध्ये, त्या कौशल्याचे जे विविध विषय आहेत ते दूरदर्शननी आकाशवाणीनं सातत्यानं दाखवले पाहिजेत आणि ते शिक्षणाचं माध्यम म्हणून त्यासाठी वापरलं पाहिजे की ड्रायव्हिंग असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या कशा शिकवता येतील तर त्या आकाशवाणीच्या माध्यमातनं, दूरदर्शनच्या माध्यमातनं, ही दृकश्राव्य माध्यम आहेत त्यांच्यासाठी वापर झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. बरोबर. आणि दुसरं महत्वाचं, सर्व युवक जे आहेत, युवक युवती, त्यांना या माध्यमाबद्दल आस्था वाटली पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे. केवळ खाजगी वाहिन्यांमध्ये काहीतरी चालतं म्हणून त्यांना जवळ करायचं आणि ते आपलंसं करायचं असं न होतं, आमची काही एक ठराविक ध्येय आहेत. उदाहरणार्थ आम्ही सुरुवातीपासून माहिती, शिक्षण आणि त्यानंतर एंटरटेनमेंट, त्यानंतर करमणूक अशीच आमची मांडणी आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं. प्रस्तावनेत मी आपल्याला असं म्हटलं होतं की देशातल्या 97% जनतेपर्यंत हे माध्यम पोहोचलंय. आजही श्रोत्यांची संख्या तेवढीच आहे, कमी झाली, वाढली, काय सांगा? मला वाटतं की 97% आहे की नाही ते मला नक्की नाही सांगता येणार, पण आजही रेडिओ हा लोकांना अधिक प्रिय वाटतो. त्याचं कारण केशवराव, तो इंडिपेंडेंटली ऐकता येतो. दूरदर्शनचं तसं नाही, तुम्ही एखादी सिरियल पाहायला बसलात, बातम्या, आता तुमच्या बातम्या 9:30 ज्या चालू आहेत त्या प्रत्यक्ष बघायलाच पाहिजेत ना. इकडे तिकडे कुकर लावता लावता त्या नाही ऐकता येत, कुकर लावता लावता दुसरं काही नाही करतायत, तिथे तुम्हाला बसून राहावं लागतं. रेडिओची सगळ्यात खासियत ही आहे की तुम्हाला तो ट्रान्झिस्टर उचलून शेतावरती नेता येतो, आणखी कुठे नेता येतो, या खोलीतून त्या खोलीत, जसं मोबाईलचं आहे ना प्रकरण,
तसंच रेडिओचं प्रकरण आहे आणि त्यामुळे त्याची लोकप्रियताही अधिक आहे. तुम्ही आता विश्वासराव मोबाईलचा संदर्भ दिलात, मला ही माहिती आपल्या प्रेक्षकांना द्यायला आवडेल. तुम्ही असं आता म्हणालात की मोबाईल जसा इकडून तिकडे नेता येतो, आता आकाशवाणीची केंद्र मोबाईलवर सुद्धा ऍपच्या माध्यमातून ऐकता येतात. म्हणजे जगामध्ये जिथे तुम्हाला नेट उपलब्ध आहे तिथे तुम्ही मराठी कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. आणि त्यातली एआर मराठी ही जी सेवा आहे ही 24 तास सुरू आहे. म्हणजे परदेशात जरी तुम्ही असलात तरी मायभूमीशी मायबोलीशी तुम्ही जोडलेले असता. शिवाय आकाशवाणी नागपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर ही केंद्र सुद्धा त्या ऍपवर उपलब्ध आहेत. आणि ते एकीकडे ऐकता येतं ना, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. काम सुरू असताना दुसरं मी काहीतरी काम करू शकतो. बरोबर. टेलिव्हिजनच्या बाबतीमध्ये तो उचलून या रूम मधनं त्या रूम मध्ये नाही नेता येत अजून तरी. पुढे येईलही कदाचित, पण अजून तरी तसं करता येत नाही. त्याच्यामुळे रेडिओ गाडी चालवताना ऐकता येतो, आणखी संगीत ऐकता येतं, असं जे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत ते लोकांना पटलेले आहेत आणि ते वर्षानुवर्ष पटलेले आहेत. मगाशी विश्वासराव मी आपल्याला असं म्हटलं की या दोन्ही माध्यमांचा सुरुवातीचा प्रवास तुम्ही बघितलेला आहे. दिल्ली आकाशवाणीवर आपण वृत्त निवेदक होतात, मुंबई दूरदर्शनशी आपलं वेगळं नाते. यानिमित्ताने मला ते सांगायला आवडेल की 2 ऑक्टोबर 1972 या दिवशी मुंबई दूरदर्शनवरून जे पहिलं मराठी बातमीपत्र प्रसारित झालं ते वाचलं डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांनी. त्याच्यामुळे मी जगातला पहिला मराठी वृत्त निवेदक आहे हे तुम्हाला माहितीये का, दूरदर्शनवर आलेला. कारण अन्यत्र कुठे मराठी बातम्याच नाहीत. बरोबर. त्यामुळे ते घडलेलं आहे. बदलत्या काळानुसार कार्यक्रम बदलत आहेत, कार्यक्रमांचा दर्जा बदलतोय, कार्यक्रमांचं सादरीकरण बदलतंय. आपण ऐकता आकाशवाणी म्हणून मी आपल्याला विचार. मला असं वाटतं की आकाशवाणी आता पुष्कळ कलोक्वियल होते आहे. पूर्वीची भाषा, पूर्वीची जडणघडण ही अशी रिजिड होती थोडीशी, तशी आता नाही आहे. लोकांची जी बोली भाषा आहे, लोकभाषा आहे, त्याच्यातनं कार्यक्रम सादर होताना दिसतात. मला आठवतं की आमचे जे सिनियर्स होते, मेलविल डिमेलो असतील, देवकीनंदन पांडे असतील, अशोक वाजपेयी असेल, वीणा मिश्र असतील, सुशील जवेरी असेल, ही सगळी मंडळी एखाद्या दशग्रंथी ब्राह्मणासारखी बोलताना दिसायची. म्हणजे त्यांचं पठण असेल, एक ग्रंथ वाचतात ना तसं पठण असायचं. दत्ता कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी होते, मराठीमध्ये वसंतराव देशपांडे होते, विजया जोशी होत्या, अशा कितीतरी मंडळींनी त्या पद्धतीनं वाचन ठेवलेलं होतं. पण ती भाषा आता लोकभाषेमध्ये बदलत होताना दिसते. आता राडा, राडा हा शब्द मी जेव्हा वाचत होतो तेव्हा आला होता असं मला वाटत नाही. आत्ताही असे काहीतरी काही काही शब्द आहेत की जे बातमीपत्रामध्ये सहज येताना दिसतात, जे त्या काळामध्ये नव्हते. बदलत्या काळानुसार वातावरण बदलतं. 92 वर्ष आज आकाशवाणीला पूर्ण झाली, शतकाच्या उंबरठ्यावर आता आकाशवाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. बदलत्या काळामध्ये या माध्यमानं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एसी केबिन मधून बाहेर पडून आणखी काय करायला हवं? मला वाटतं लोकांचे जे प्रश्न आहेत ना, सामान्य माणसाचे अनेक प्रश्न आहेत, ते केवळ 20 लाखाच्या गाडीची जाहिरात दाखवून सुटणारे प्रश्न नाहीत. अतिशय सोपे सोपे, पाणी कसं वापरा हे सातत्यानं सांगितलं पाहिजे. स्वच्छतेचं अभियान स्वतः पंतप्रधानांनी सुरू केल्यानंतर त्याला एक वेगळी लेव्हल प्राप्त झाली बघा. तसं मला वाटतं पाण्याचा हा अतिशय जटिल प्रश्न आहे, तो लोकांना समजावून सांगण्यामध्ये पुष्कळ वेळ गेला तरी हरकत नाही, पण ते होणं गरजेचं आहे. तसं जाहिरातीमध्ये सुद्धा अशा काही जाहिराती दिसतात रेडिओत काय आणि टेलिव्हिजनमध्ये काय किंवा खाजगी वाहिन्यांमध्ये काय, की डाग अच्छे होते है. ते मला शाळेत कधी शिकवलं असं मला वाटत नाही. डाग कधीच अच्छे असत नाहीत, असूच शकत नाहीत, पण कुणाचं तरी डिटर्जंट खपावं म्हणून मी डाग अच्छे होते हे दाखवत राहिलो तर ते चुकीचा मेसेज आपण देतो असं मला वाटतं. मला पुलंचं एक वाक्य आठवलं विश्वासराव, त्यांची जन्मशताब्दी सुरू आहे आणि या दोन्ही माध्यमांशी पुन्हा पुलंचा संबंध आहेच. खूप घनिष्ठ. पुलं असं म्हणाले होते की घरात विजेची लखलखणारी झुंबरं आली म्हणून देवघरातल्या पितळी समया आपण जुन्या बाजारात विकल्या नाहीत. बरोबर. दूरदर्शन आणि आकाशवाणी ही दोन्ही माध्यमं त्या पितळी समयांसारखी आहेत. जेवढा काळ पुढे जाईल तेवढा काळ त्या अधिक तेवत राहतील आणि त्यांचा जो प्रकाश आहे तो अधिक काळ पसरत राहील. मला पाणपोळीची एक गोष्ट सांगावीशी वाटते की एका घरामध्ये मशीन आलं पाण्याचं, काय म्हणतो आपण त्याला, मोटर आली. तर त्या मुलाने ते मशीन पाणपोळी, ती जी हे होती मोटर, मोटर नव्हे पाणी ज्याने उपसा होतो हो, ती त्यांनी काढून टाकली. बर.
आणि मुलं तो म्हणाला की आता एवढं सुंदर मशीन आणलेलं आहे, त्यांनी पाणी उपसता येतं, हे काय करायचे पाणपोळी? तो म्हातारा बाप त्याचा त्याला म्हणतो की ह्याचा काही उपयोग नाही म्हणून तू तिला टाकून दिलीस, उद्या माझा उपयोग नाही म्हणून तू मलाही टाकणार आहेस का? दूरदर्शन आलं म्हणून रेडिओची किंमत कमी नाही होत, किंबहुना ती प्रकर्षानं वाढते आहे असंच मला वाटतं. आणि आजच्या निमित्तानं ते सांगण्याची गरज आहे. माझं तर हे मत आहे केळकर साहेब की श्रीरामच म्हणतो, केळकर साहेब म्हणणं मला बरोबर नाही वाटत. मला असं प्रामाणिकपणानं वाटतं की या सगळ्या माध्यमामध्ये आत्ताची प्रामुख्यानं जी गरज आहे ती दोन्ही माध्यमांनी आणि त्याबरोबर सर्व माध्यमांनी एकत्र येऊन एक बैठक करून हा जो ब्रॉडकास्टिंग डे आहे ना तो साजरा केला पाहिजे. तो केवळ रेडिओनी आणि दूरदर्शननी करण्यामध्ये अर्थ नाही, तो इतरांनी केला पाहिजे, इतर खाजगी वाहिन्यांनी केलं पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल की हे कुठून कुठे आले. नाहीतर लोकांना असं वाटेल की नाही इथूनच सुरू झालं आणि आता हे सगळं. विश्वासराव, 92 वर्षांचा प्रवास 10 मिनिटांच्या कालावधीत म्हणणं तसं कठीणच आहे, पण तरीही आपण उपलब्ध वेळात खूप छान त्याची माहिती दिलीत. आपण पुन्हा या आमच्या बातमीपत्रासाठी या, आज आपण निरोप घेऊया. धन्यवाद. मला इथे आल्यानंतर माहेरी आल्यासारखं वाटतं, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. भारतीय प्रसारणाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त आपण नुकतीच चर्चा केली ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांच्याशी.